मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। लोकसभा निवडणुकीचे वारे सगळीकडे जोरदार घुमू लागले। केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। त्याचाच एक भाग म्हणून अनेक मतदारसंघातील उमेदवार निश्चित करून समितीने कामाला लावले। माढा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरच पुन्हा विश्वास व्यक्त करून त्याला पुनश्च मैदानात उतरवलंय। ही निवड अपेक्षित असली तरी त्यांच्या नावासाठी पक्ष आणि एनडीए आघाडी अंतर्गत एकमुखी निर्णय झाला नसल्यानं खतखत कायम आहे। त्यामुळे माढ्याचा तिढा सुटण्याऐवजी वाढतच चाललाय। याचा फायदा घेण्यासाठी विरोधी इंडिया आघाडी टप्पून बसली आहे। मागील खेपेप्रमाणेच याही निवडणुकीमध्ये मानसे आमदार जयकुमार गोरे यांनी खासदार रणजित सिंहांच्या उमेदवारीसाठी जोर लावला। त्यांना सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, मागील वेळेचे पराभूत उमेदवार आमदार संजय मामा शिंदे, त्यांचे बंधू माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, तसेच पंढरपूरच्या चंद्रभागा साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे आणि अन्य काही मातब्बरांनी पाठबळ दिले। हे होत असताना गेल्या खेपेस नाईक निंबाळकरांना ज्या मोहिते पाटलांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघातून 1 लाखांपेक्षा अधिक मताधिक्य दिलं होतं, ते मोहिते पाटील या खेपेस उमेदवारी प्रक्रियेत खिसगंतीतही दिसले नाहीत। किंबहुना त्या अगोदरच माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आणि सोलापूर जिल्हा भाजपाचे सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे। दुसऱ्या बाजूला उमेदवारी प्रक्रिया आणि दैनंदिन राजकारणातून फलटणचे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि मानसे आमदार जयकुमार गोरे यांच्यातील कलगीतुरा अखंड सुरूच आहे। रणजित दादांना तिकीट जाहीर झाल्यानंतर तर रामराजेंनी आता कृपामाई हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे अशा शेलक्या शब्दात टीका टिप्पणी केली होती। हा घाव वर्मी लागल्यानं रामराजेंच्या सह पूर्ण मतदारसंघातील अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांनी अकलूतचा शिवरत्न बंगला गाठून दुसरा पर्याय उभा करण्यासंदर्भात मोठी बैठक केली होती। या बैठकीस फलटणचे आमदार दीपक चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, सांगोल्याचे माजी आमदार स्वर्गवासी गणपतराव देशमुख आबा यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख, शेकापचे विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील, करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंत जगताप आदींसह खटाव तालुका अध्यक्ष नंदकुमार मोरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे, जिल्हा बँकेच्या माजी संचालक प्राध्यापक अर्जुनराव खाडे, मानसी इवाणेते जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिलभाऊ देसाई, मनोजदादा सदाशिव पोळ, माजी सभापती श्रीराम पाटील, सुभाषराव नरडे, युवराज सूर्यवंशी यांच्यासह संपूर्ण मोहिते पाटील परिवार उपस्थित होते। या बैठकीत प्रसंगी शरद पवारांची तुतारी हाती घेण्याची मानसिकताही व्यक्त करण्यात आली होती। एका बाजूला ही बैठक आणि दुसऱ्या बाजूला पहिल्या दुसऱ्या यादीत तिकीट जाहीर न झाल्यानं सातारा मतदारसंघात श्री छत्रपती उदयनराजे भोसले समर्थक चांगलेच ईर्षेला पेटले होते। त्यामुळे दोन्ही मतदारसंघातील तणाव काहीसा कमी करण्यासाठी भाजपाचे संकट मोचक मंत्री गिरीशजी महाजन यांना अकलूज आणि सातारा येथे धाव घ्यावी लागली। दुसऱ्या बाजूला शरद पवार साहेबांनी आपण लढवलेल्या माळा मतदारसंघात पक्षाकडे उमेदवारीचा कोणताच चेहरा नाही हे लक्षात येताच मान तालुक्यातील वरकुटे मलवडीचे सुपुत्र आणि युवकचे राज्य सरचिटणीस अभयदादा जगताप यांनाच लंगोट बांधायला सांगितलं। पडत्या फळीची आज्ञा शिरोधारे मानून अभयदादांनी मतदारसंघातील प्रत्येक तालुक्याचा गावी खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करून गावोगावी महिलांची मोठी गर्दी जमून अगदी कमी कालावधीत अनेक घरापर्यंत आपलं नाव पोहोचवण्याचा प्रयत्न केला। हे करत असतानाच दुसऱ्या बाजूला भाजपमध्ये धनगर समाजाचे फायर ब्रिगेड युवा नेते आमदार गोपीचंद पडळकर यांचे मोठे उदात्तीकरण होत असल्या कारणानं मित्रपक्ष रासपचे संस्थापक आमदार महादेव जानकर काही दिवस भाजपवर नाराज आहेत। ही नाराजी कॅच करण्यासाठी पवार साहेबांनी त्यांनाही चाल दिल्याची चर्चा आहे। जानकर साहेबांच्या उमेदवारीच्या दृष्टीनं प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, सरचिटणीस माऊली सरगर, युवकचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अजितदादा पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर आणि इतर नेते मंडळी घोंगडी बैठकीच्या माध्यमातून संपर्क अभियान राबवत आहेत। दरम्यान माढा मतदारसंघात उमेदवारीबाबत एकमत होत नसेल तर प्रसंगी शेलार मामांच्या आवेशानं पुन्हा एकदा स्वतःवर पवार साहेबांनी मैदानात उतरून तुतारीत जान आणावी अशी काही कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे। तर मोहिते पाटील हे भाजपच्या बंधनात आहेत तर रामराजे नाईक निंबाळकर कुटुंबियांना सत्तेच्या राजकारणातील आघाडी धर्मामुळे स्वतःच्या घरात उमेदवारी घेता आली नाही तर निष्ठावंत अनुयायी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिलभाऊ देसाई यांच्या हातात उमेदवारीचं शिवधनुष्य देण्याचा विचारही होऊ शकतो। त्याचबरोबर सातारा आणि माढा या दोन मतदारसंघात साक्षात छत्रपतींचे वंशज श्री छत्रपती उदयनराजे भोसले, फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर घराणं यांच्यासह अकलूजकर मोहिते पाटील या तीन संस्थानिकांची नाराजी भाजपला न परवडणारी आहे। तर सातारा मतदारसंघात अजितदादा गटाकडे सक्षम पर्याय नाही, त्यामुळे सातारा मतदारसंघात उदयनराजेंना भाजपाची उमेदवारी तर दुसऱ्या बाजूला माढा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकरांची उमेदवारी बदलून अजितदादा गटाला देण्यासंदर्भात दिल्ली दरबारी चर्चा सुरू असल्याचं समजतंय। ती एकदा निर्णय झाल्यानंतर सगळ्यांनी
मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता जो महायुतीचा उमेदवार असेल त्याच्यासोबत काम केलं पाहिजे। त्यामुळे कुठे काही राजी नाराजी असेल, बावनकुळे साहेब बोलतायत, मी बोलतोय, आमचे अन्य नेते देखील त्या ठिकाणी बोलतायत, परवा गिरीश महाजन देखील जाऊन आले। आमचा प्रयत्न आहे की सगळ्यांना एकत्रित ठेवलं पाहिजे। देवेंद्रजी, आपला एक मोठा अनुभव आहे, आपल्याला काय वाटतं? वंचितची सांगू शकत नाही, ते लोक सांगू शकतात। एराळा न्यूज संपादक धनंजय क्षीरसागर, अकलूज। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एराळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।